नमस्कार वीस जानेवारीची अपघाताची बातमी गेल्या दहा जानेवारी रोजी विरावली कोरपावली रस्त्यावर दुचाकीचा अपघात झाला होता या अपघातात जखमी तरुणाचा शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला यावल तालुक्यातील विरावली कोरपावली रस्त्यावर अपघातात जखमी झालेल्या पंचवीस वर्षीय तरुणाचा दहा दिवस मृत्यूशी झुंज देताना शुक्रवारी रात्री मृत्यू झाला त्याच्या अशा मृत्यूमुळे गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे कोरपावली तालुका यावल येथील रहिवाशी अरुण किशोर भालेराव वय पंचवीस हात तरुण दुचाकी क्रमांक एम एच एकोणावीस डी एच नव्वद शहात्तरद्वारे दहा जानेवारी रोजी सायंकाळी सव्वा सात वाजेला यावलकडे येत होता दरम्यान यावल कोरपावली व विरावली रस्त्याच्या पुढे दिनेश नेहते यांच्या शेताजवळ एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली या अपघातात अरुण भालेराव हा गंभीर जखमी झाला होता तेथून त्याला ते तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता आणण्यात आले होते रुग्णालयात डॉक्टर सचिन देशमुख अधिपरिचारिका आरती कोले पिंटू बागुल आदींनी त्याच्यावर प्रथम उपचार केले व त्याला पुढील उपचारासाठी सुरुवातीला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व नंतर गोदावरी फाउंडेशनच्या डॉक्टर उल्हास पॉटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते गेल्या दहा दिवसापासून त्याच्यावर त्या ठिकाणी उपचार सुरू होते व दहा दिवसापासून मृत्यूशी झुंज देताना शुक्रवारी रात्री दहा वाजता त्याची प्राणज्योत मालवली त्याच्या अशा मृत्यूमुळे कोरबावली गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे त्याच्या पश्चात आई व विवाहित बहीण असा परिवार आहे